एक मिनिट काय हो चिरंजीव काय कोण काय मनाला येईल तसं वागतंय काही नाही बाबा एक मिनिट काय झालंय काही झालंय का काही नाही आई बघ म्हटलं होतं ना मी तुला काहीतरी प्रॉब्लेम आहे तू उगाच मला आपली सुतावरण स्वर्ग गाठू नका वगैरे म्हणत होतीस मग आत्ता काय बडबडत होतास तू ते मला असं एकदम वाटलं की तू एवढं सगळं श्रुतीसाठी ऍडजस्ट करणार आणि ती तिला हवं तसंच वागणार तर मग कशाला एवढा खटाटोप करायचा अच्छा म्हणजे मला आली होती ती शंका खरीच आहे तुमच्या दोघांमध्ये काहीतरी झालंय का काही नाही बाबा काही नाही बाबा काय काल रात्री असा एकदम सोफ्यावर येऊन काय झोपला होतास तू ते मी असंच असं काय करताय खरंच असंच झोपला असेल तो झोपेत नसेल अरे आता तू काय म्हणाला ऐकलंस का तू अहो पण माझ्या मुलाच्या आयुष्यात काय सुरू आहे मला कळायला नको का श्रुती घोरत होती श्रुती घोरत होती आणि मला झोप येत नव्हती म्हणून मी बाहेर हॉलमध्ये झोपलो आणि आमच्या अरे आई तुम्ही नका करत जाऊ हे मी करते पण मला काहीच प्रॉब्लेम नाहीये नाही तुम्ही तुम्ही मला परमिशन दिली ते करायला हेच खूप आहे तुम्ही खरंच नका करत पण श्रुती आई माझं आवरून झालंय नाही सगळं मी करते मी खरंच करते तुला माईक देऊ न्यूज पेपर मध्ये एखादा कॉलम लिहितोस कि सरळ ब्लॉग लिहितोस एखादा काय तुला माईक देऊ न्यूज पेपर मध्ये एखादा कॉलम लिहितोस कि ब्लॉग लिहितोस एखादा अगं आता का ओरडतेस काढलंय मी आणि कशाबद्दल बोलतेस ब्लॉग लिहिना एखादा ब्लॉग माझी बायको कशी वाईट आहे आणि तिच्यामुळे कशी भांडणं होतात हा ब्लॉग मी लिहू मग काय मी लिहू एनिवे आई बाबांकडे जाऊन चुगल्या करतोच ना म्हणजे त्याच्यापेक्षा ब्लॉग लिही काय बडबडतेस बरोबर आहे आता मी कळकळीने काही बोलत असले ना तरी तुला ती नॉनसेन्स बडबडच वाटणार आहे एक मिनिट एक तर मी नॉनसेन्स हा शब्द वापरलेला नाहीये मी म्हणालो काय बडबडतेस पण हो आता तुझे बोलतेस ना ती नॉनसेन्स बडबड आहे सो ती थांब आणि मुद्द्याचं बोल ठीक आहे मुद्द्याचं बोलूया मला सांग आपल्यात आधी कधी भांडणं झाली नाहीये झाली आहेत ना रादर भांडलोच जास्त आहे आपण मग ती आपण आपापसातच सॉल्व केली होती मीच केली म्हणजे आपण केली मग यावेळी आई बाबांकडे जाऊन माझ्या चुगल्या कशाला करत होता चुगल्या मी श्रुती घोरत होती आणि त्यामुळे मी बाहेर जाऊन झोपलो हे काय माझं भूत सांगत होत त्यांना अगं मी बोललो पण त्यात खोटं काय अरे पण असं का सांगितलंस तू काय डोक्यावर पडलीयस का आणि जे मी सांगितलंय ना ते उत्तम कारण आहे आणि ते कारण सांगितलं म्हणून विषय थांबलाय श्रुती मी बाहेर झोपलो होतो प्रश्न पडणारच ना त्यांना बाबांनी मला डिरेक्टली विचारलं भांडण झालंय का तुमचं सांगितलं का मी हा झालंय भांडण सांगितलं अरे पण मी घोरत होते असं का सांगितलं तू खरंच डोक्यावर पडली आहे सगळं काय सांगायला होतं मी आई बाबा श्रुती घोरत होती म्हणून मी बाहेर झोपलो होतो हो पण त्या आधी आमचं भांडण झालं होतं हे सांगायला होतं नाही तू फक्त एवढंच नाही म्हणालास तू आईना हे म्हणालास की श्रुती तिला हवं तसं वागते अगं तू वागतेसच काय वागले रे मी हवं तसं सगळ्यांचं सगळं ऐकते मी हो खेळणार आहेस मॅच आता गप्प झालीस बोल ना अंडा हा शब्द सुद्धा घेऊ न देणारी माझी आई तुझ्यासाठी इतकं काही करते आणि तू काय करतेस बॅकआउट करतेस मॅच मधून वाव नाईस म्हणजे आता हा फंडा वापरणार आहोत का आपण इमोशनल ब्लॅकमेलिंग नो फंडा तर काल रात्रीच क्लिअर झालाय यावर बोलायचं नाही मी निघते मला घरी यायला उशीर होईल हो एक्स्ट्रा ट्रेनिंग मॅच साठी मी आत्याकडे जाते आत्याकडे जा जा हो पण तिथे गेल्यानंतर संगीत अकादमी बद्दल पंडितजींकडे बोलू नकोस माझ्या बाजूने मला ना माझ्या आत्याची खूप आठवण येते म्हणून मी तिला भेटायला जाते हो पण तिथे गेल्यानंतर तुला मोह होऊ शकतो ना बोलण्याचा यावर बोलायचं नाही
हा फंडा माझ्यासाठी सुद्धा कालच क्लिअर झालाय. चिंपांजी, सर. बोल श्रुती. सर, आजपर्यंत असं कधी झालंय का की तुम्ही मला काही बोललात आणि मला ते आवडलं नाहीये? नाही. किंवा असंही झालंय का की तुम्ही मला रागावलात आणि मी ते इग्नोर केलंय, किंवा मला रागावच नका असं म्हटलंय? कधीच नाही. सर, तुम्हाला याचं कारण माहितीये काय? कारण मी तुमच्यात आणि बाबांमध्ये कधी फरकच केला नाहीये. मला असं वाटलं होतं की तुम्ही मला हवं ते बोलू शकता हक्काने. तसंच आहे. मग सर, तुम्ही कार्तिक कडे माझी कंप्लेंट का केली? जे काही होत ते मला येऊन बोलायचं होतं ना. एवढं सांगण्यासाठी इतकं फिरून सांगायची काय गरज आहे? नाही सर, सिरियसली. म्हणजे ते शाळेत एखाद्या मुलांनी मस्ती केली की त्याच्या पालकांकडे कंप्लेंट करायला त्यांना बोलवून घेतात ना, तसं वाटलं मला. सर, आय रिक्वेस्ट यू, तुम्हाला जे काही वाटतं ना ते तुम्ही मला बोला, पण कार्तिक कडे कंप्लेंट नका करू. खूप प्रॉब्लेम्स होतात त्याने. हे फायनल आहे? हो. गुड. आता तू शाळेतल्या मुलीसारखे भावनेच्या भरात निर्णय घेणं बंद कर. मी कार्तिक कडे तुझी कंप्लेंट करणं बंद कर. ओके. पुरे आता श्रुती, पाच झालं रडणं, डोळे सुजून घेणारेस का आता रडून रडून? मला ना कसली अक्कलच नाहीये, कशी वागते आणि मला एवढा राग काय येतो मला कळत नाही. मग राग आला की मी कोणाशी कसही बोलते. ठीक आहे बाळा, ज्यांना कोणाला बोलतेस त्यांना माहितीये तू कोणाची असते, हो की नाही? आणि रागाच्या भरात असं बोललं जात, ठीक आहे, रडू नकोस. आता मला राग त्याच्यामुळे आलाय. जे काही घडलं होतं ते आमच्या दोघांमध्ये घडलं होतं ना, मग तो हे जाऊन आई बाबांसमोर का बोलला? असं वागत का कोणी? मग मी का नाही चिडणार सांग? तसंच मला अक्कल शिकवत असतो सारखी, जसं काही मी जे काही करीन ते चुकीतच असेल दरवेळी. माझं करिअर आहे ना, मग मला जो बरोबर वाटेल तोच डिसिजन मी घेणार. आणि मी स्वतःचं नुकसान कशाला करेन? पण त्याला हा कॉन्फिडन्स नाहीये माझ्याबद्दल अजिबात. काय झालं, कसली रडारड चालली? रडत नाहीये मी. श्रुती, काय झालंय? काही नाही, कुठे काय. आत्याला काय सांगत होतीस? आत्याला मी सहज भेटायला आले होते आत्याला. बर, म्हणजे आता भेटायला आल्यानंतर रडायचं ही नवीन पद्धत सुरू झाली आहे का? रडतीये कुठे मी बाबा. तू माझ्याशी खोटं बोलतेस? मी बघते. थांब थांब, मी बघतो. नाहीतरी तिला माझ्याशी बोलायचं नाहीच आहे. नमस्कार. नमस्कार. मी ओळखलं नाही आपल्याला. मी नगरसेवक विजय सरोदे. हो, नमस्कार नमस्कार. या 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 या, जरा चहाचं बघतो. बसा बसा. काय काम काढलं? नाही, माझं काम नव्हतं, आपल्या मंत्री साहेबांचं काम. मंत्री? कोण मंत्री? आपले मंत्री साहेब, म्हणजे संपतराव जगताप साहेब. हा बर, मग माझ्याकडे काय काम आहे? आता तुम्ही एवढे मोठे गायक असल्यावर आमचं काय काम असणार? आमचं एकच काम, मैफिल, म्हणजे तुमच्या गाण्याची मैफिल. छान. कुठे आहे महोत्सव? महोत्सव नाही नाही, अहो तो सामान्य लोकांसाठी असते आणि साहेबांची आहे ना स्पेशल मैफिल अरेंज केलेली. स्पेशल मैफिल म्हणजे? कसं आहे, साहेबांना शास्त्रीय गाण्याची खूप आवड आहे, दर्दी म्हणतात ना तसे.
साहेबांची अशी इच्छा आहे की तुमचा कार्यक्रम हा जवळून ऐकायला मिळावा. साहेबांनी इच्छा बोलून दाखवली. मी म्हटलं प्रत्यक्ष पंडितजींना भेटून यावं काय आणि त्यांना विचारावं हे भाग्य आम्हाला मिळेल का. अहो भाग्य काय, कधी करायचा कार्यक्रम आणि म्हणजे तारीख काही ठरवली आहे का. हो तर साहेबांनी ते ठरवूनच पाठवले. 17 तारीख काढले. 17? हा एक मिनिट हा. घोळ झालाय. काय झालंय? तुम्ही 17 तारीखच म्हणालात ना. हो सॉरी, 17 तारखेला मी भारतातच नाहीये. आय एम एक्स्ट्रीमली सॉरी. अहो सॉरी नका बोलू तुम्ही. हे बघा कसंही करून कार्यक्रम ऍडजस्ट करा. स्पेशल मैफिल हो साहेबांची आणि त्यांनी सांगितलंय पंडितजीत पाहिजेत. हो मलाही आनंदच झाला असता पण खरंच मला शक्य नाहीये. काय ना हा कार्यक्रम खूप आधीच ठरलेला आहे. बुकिंग्सही झालेली आहेत. अहो ती काय कॅन्सल होतील? बुकिंग्स तुम्ही कॅन्सल कराल हो, पण कार्यक्रम करावाच लागेल कारण तो अगोदर ठरलेला आहे. कमिटमेंट फार महत्वाची असते हो. ते कमिटमेंटचं सोडा, ते साहेब बघतील. मला सांगा म्हणजे इंडिया बाहेर कुठे जाताय तुम्ही? ते हे इटलीला. आणि कार्यक्रम कोणी घेतलाय? महाराष्ट्र मंडळ. अहो बेस्ट झालं की मी आता फोन करून सांगतो पंडितजींना यायला जमणार नाही. अहो ते करतील ऍडजस्ट. आणि आमचे साहेब तुम्हाला काय असे तसे वाटले काय? नाही नाही असं काही नाहीये, पण त्याचा काही उपयोग होणार नाही कारण दौरा खूप मोठा आहे आणि अगोदरच ठरलेला आहे. इटलीहून अजून मला 4 ठिकाणी जायचंय. तुम्ही मला नावं सांगा, मी तिकडे पण फोन करतो. हे बघा सरोदे साहेब, मी तुमच्या विनंतीचा आदर करतो. तुमच्या साहेबांनी आमंत्रण दिलं त्यांचे सुद्धा धन्यवाद, पण मी हे सगळे कार्यक्रम खूप आधीच आखलेले आहेत आणि काय त्यानुसार आधीच सगळी रिझर्वेशन विजा आणि ह्या सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत. आता आयत्या वेळेला नाही कॅन्सल करता येणार. प्लीज प्लीज तुम्ही समजून घ्या. आता काय बोलू? ठीक आहे मी साहेबांशी बोलतो. पण पेचत टाकलं तुम्ही. अहो जनतेचे एवढे मोठे मोठे पेच तुम्ही सोडवता, हा अगदीच छोटा आहे. ठीक आहे येतो मी. अहो चहा घेऊन जा ना. पुन्हा केव्हा तरी. अरे गेले. हो चा दे मला. बाबा 17 तारखेला याच्यात काही लिहिलेलं नाही, कोरं आहे. तुम्ही त्यांच्याशी खोटं का बोललात? मला त्या संपतरावाचा कार्यक्रम करण्यात काहीही इंटरेस्ट नाही. पण का बाबा, ते मंत्री आहेत म्हणून. म्हणूनच. अरे तू ऐकला नाहीस का स्पेशल मैफिल? स्पेशल मैफिल म्हणजे माहितीये का काय? ती त्यांची प्रायव्हेट मैफिल असते त्यांच्या फार्म हाऊस वर. ते समोर राजासारखे बसणार, आजूबाजूला 2-3 माणसं आणि आम्ही गायचं त्यांच्यासाठी. बरं त्यातही ठीक आहे, पण मला त्या संपतरावासाठी गायचं नाही. पण का? नेत्याने समाजाची सेवा करायची असते, विश्वासघात नाही. तो भरतनगरचा ब्रिज पडल्याची बातमी आठवते का? हो, काय गेस वाईट बांधकामामुळे तो पडला होता आणि बरीच माणसंही गेली होती ना त्यात. या संपतरावानेच बांधला होता तो ब्रिज. त्या ब्रिज मध्ये पैसा खाल्ला आणि त्यातून फार्म हाऊस बांधलं आणि आता तिथे मैफिली करतायत. मी नाही जाणार अशा ठिकाणी कधीच. दादा कमाल करतोस तू. अरे दादा तू एक कलाकार आहेस, तू का नाकारलीस मैफिल? आणि तसंही या राजकारणाशी आपलं काय घेणं देणं? एक कलाकार म्हणून माझी सामाजिक बांधिलकी आहे ना, आणि मी ती जपणार आहे. थँक्यू. कार्तिक, आता मी तुला जे काही सांगणार आहे ते ऐकल्यानंतर तू स्वतः म्हणशील की आय एम द बेस्ट. ते तर मला आधीच माहिती आहे ना. आय एम द बेस्ट. विटी हा. एनिवेज तू सरप्राईज ओपन करायची आता वेळ आली. तू मला परवा विचारत होतास ना की कुठे गेला होतास, कोणासोबत मीटिंग केली. कुठे गेलो होतो मी माहिती? कुठे? मंत्रालयात. मंत्रालयात काय करायला गेला होतास?
चेकिंग करायला गेलो होतो बॉस. नाही 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 नाही, पण तुला जे वाटतंय तसं जुगाड जंतर काही नाही. रितसर मीटिंग करून एक बंपर मैफिल घेऊन आलोय तुझ्यासाठी. मंत्रालयातून मैफिल? येस. आता कोणता महोत्सव आहे शासनाचा? नाही महोत्सव नाही आहे, प्रायव्हेट मैफिल आहे. कार्तिक तू या माणसाला खुश कर फक्त बस. आपल्या अकादमीसाठी हवी तशी जमीन मिळवण्याची जबाबदारी माझी. कुठे आहे मैफिल? साहेबांच्या फार्म हाऊसवर. कोण साहेब? संपतराव जगताप. कार्तिक त्या आदिवासी लोकांनी इतकं सुंदर वाद्य बनवलं होतं, नुसत्या मातीच्या मडक्यापासून रे. ते वाद्य ओळखायला मला 5 मिनिटं लागली. घुमट म्हणतात त्याला. बाबा हे काय केलंय तुम्ही? काय मी काय केलंय? अरे मी इथे तुमच्या समोर तर बसलोय, काय केलंय मी? ते नाही हो, ही सोशल मीडियावर काय पोस्ट टाकली तुम्ही? ए तू तर काय बोलूच नकोस हा. एक तर माझी फ्रेंड रिक्वेस्ट ऍक्सेप्ट करत नाहीस तू. मी काय टाकलं तुला काय माहिती? मला माझ्या मैत्रिणीने स्क्रीनशॉट काढून पाठवलंय. हे बघ. बघू. एव्हरी मॅन नीड्स अ वुमन वेन हिज लाईफ इज अ मेस बिकॉज जस्ट लाईक द गेम ऑफ चेस क्वीन प्रोटेक्ट द किंग. क्या बात है बाबा, सॉलिड लिहिलंय. माई बघितलं का शो ऑफ? अगं मी एवढा आदर दिला आणि तू त्याला शो ऑफ म्हणतेस? अहो मग घरात द्या ना आदर. सोशल मीडियावर आदर देऊन काय उपयोग आहे? अग अग हे प्रेमाने लिहिलंय ग, लक्षात घे जरा. प्रेम काही दिसत नाही हा कुठे. अग आता एवढी वर्ष झाली लग्नाला आणि मॅडम म्हणते प्रेम दिसत नाही म्हणून. ना 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 दैसरला जा तू परत. हा मी येतो केक घेऊन. अहो हा ये दहीसर ये केक क्या स्टोरी क्या है? अरे अहो नको ना. मग अरे शब्द मागे घे, तुझे शब्द मागे घे. प्रेम दिसत नाही म्हणे. हा इगो हर्ट झालाय याचा. आहे प्रेम तर दाखव ना. वहिनी बरोबर बोलतीये. काय काय करू मी, काय करू सांग. साडी आणू, आणू साडी. नको, भरपूर आहेत माझ्याकडे. शिंगणापूरला जायचं का मग? इथे शनी शिंगणापूरला जायचं तर रजा नसते यांच्याकडे आणि चाललेत सिंगापूरला. ते आहे. बर काय काय हवंय काय तुला सांग, काय हवंय? आत्ता मला चहा हवाय. आसावरी देतेस चहा? आणते. उठू नको आसावरी. हे बघा असं असत, प्रेम आहे असं म्हणायचं पण काम मात्र सगळी बायकांकडनं करून घ्यायची. आता एक दिवस असं करा बरं, आम्हाला सगळ्यांना बायकांना सुट्टी द्या आणि आमची सगळी कामं तुम्ही करा बरं. बस एवढंच. अरे आत्ता सुरुवात करतो. आसावरी बस 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 तू. अरे शैलीसाठी चहा गंधार आणेल. आणि एवढंच नाही तर उद्याचा सगळा स्वयंपाक घरातली पुरुष मंडळी करते. हा उद्या सगळा स्वयंपाक ना आणि घरातले पुरुष करणार. यस दादा झेपणार आहे का आपल्याला? बाबा कशाला उगाच. बघितलं नाही, नुसतं नाव काढताच घाबरलेत. सगळ्या गोष्टी हातात मिळतात ना यांच्या, लाड करावून घ्यायची सवय लागली आहे आणि ह्याला तर लागलीच सवय. अहो आणि तुम्हाला तर नाही झेपणार. आई चॅलेंज करू नको, आम्ही करून दाखवू. हो
दहा काय पन्नास लोकांचा स्वयंपाक करू. अरे पन्नास काय म्हणतो शैलेश, शंभर माणसांचा करून दाखव. बोलाचीच कडी बोलाचाच भात. बोलाची कडी बोल आम्ही करू शकतो, आम्ही करू शकतो. व्यवस्थित जेवण बनवता येईल आम्हाला. उद्या वुमन्स डे हो की नाही, मग वुमन्स डे निमित्त घरातल्या सगळ्या बायकांनी फक्त विश्रांती घ्यायची. म्हणजे उद्याचा स्वयंपाक तुम्ही पुरुषांनी करायचा, आणि नुसता स्वयंपाक नाही, घरातली बायका करतात ती सगळी कामं उद्या पुरुषांनी करायची. चालेल ना? सिरियसली? सिरियसली बायकांनी खरंच सिरियसली सिरियस घेतलं सगळं. प्लॅन कॅन्सल? काही कॅन्सल विन्सल नाही प्लॅन. अरे तुम्ही नुसती फरमाइश करा. हा तुम्ही फक्त मेन्यू सांगा. मी सांगू? नको नको, तू ना पूर्ण मेनू कार्ड सांगशील. अरे देऊ दे ना मेनू कार्ड, मग काय घाबरतो काय आपण? बाबा कशाला उगाच अपेक्षा वाढवून ठेवताय? ए ए कार्तिक, तू मेरी काबिलियत पे शक मत करा. माई माई तू बघच उद्या असा स्वयंपाक करतो ना, मधुरा आणि आसावरीला दोघींनाही कायमची सुट्टी देऊन टाकशील. जास्त बोललो का रे? नाही. अधिक माहितीसाठी सोनी लिव्ह ॲप डाउनलोड करा. सोनी लिव्ह, वी लिव्ह टू एंटरटेन.